मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर पोलीस भरतीचे जे दोन जी आर आले होते त्यांच्या परीक्षेचं स्वरूप आणि भरतीचं स्वरूप जे आहे बदललेलं आहे आधी लेखी होणार आहे त्यानंतर फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी होणार आहे तर मित्रांनो लेखी परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जी पुस्तके पाहिजे आहेत त्याची लिस्ट या व्हिडिओमध्ये देत आहे अत्यंत महत्त्वाची पुस्तके आहेत तुम्ही एवढीच जरी पुस्तके रेफर केली तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये आरामशीर पास होऊ शकता लेखी परीक्षा से पास होऊ शकता आणि तुमचा चांगला स्कोअर येऊ हो शकतो तर या पुस्तकी जर हो तुम्हाला विकत घ्यायची असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचे लिंक देईल तुम्ही ॲमेझॉनवरून डायरेक्टली ही पुस्तके मागवू शकता अगदी घर बसले आणि डिस्काउंटमध्ये तेही तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल ॲमेझॉनवरील जर खालील लिंक वापरल्या तर पोलीस भरतीसाठी कोणकोणती पुस्तके वापरायची आहेत ते आपण पाहूया प्रथम तर पहा लेखी परीक्षा जी होणार ते शंभर गुणांची होणार आहे आणि शारीरिक चाचणी पन्नास गुणांची शारीरिक चाचणीचा काल जो जी आर आला होता तो जी आरबद्दल आपण व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे तो जी आर पूर्ण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे गुणांची विभागणी पूर्ण सोळाशे मीटर शंभर मीटर तसेच महिलांसाठी आठशे मीटर आणि शंभर मीटर तसेच गोळाफेक जे आहे पुरुष आणि महिलांसाठी हे संपूर्ण जी आर आणि त्याचं जे गुणांचं विभाजन आहे ते सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरील आय बटनामध्ये मी त्याची लिंक देईन तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता यानंतर पहा लेखी परीक्षेचे जे विषय आहेत ते पहा कोणकोणते विषय आहेत तुम्हाला अंकगणित सामान्य सामान आणि चालू घडामोडी तिसरा आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हे चार विषय तुम्हाला आहेत शंभर मार्काची परीक्षा होणार आहे तर प्रत्येकी पंचवीस मार्काचे तुम्हाला हे प्रत्येक विषयावर प्रश्न येऊ शकतात तर यासाठी तुम्हाला कोणती पुस्तके वापरायची आहेत त्याची लिस्ट आपण पाहूया अंकगणितसाठी पहा पंडरनाथ राणे यांचं संपूर्ण अंकगणित हे पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करा तुमचं सर्व अंकगणित यामध्ये क्लिअर होऊन जाईल सर्व तुमचं तयारी होऊन जाईल त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी अनिल अंकलगे यांचं स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक आहे ते तुम्ही वापरायचं आहे यानंतर मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे यांचं मराठी व्याकरण हे पुस्तक त्यानंतर सामान्य ज्ञान जे आहे त्यासाठी तुम्ही ठोकळा एकनाथ पाटील यांचा आणि संपूर्ण सामान्य ज्ञान सूरज शेख यांचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करायचं आहे यामध्ये तुमचं सामान्य ज्ञान तुमचं क्लिअर होऊन जाईल कारण की वेळ खूप कमी आहे तुम सामान्यांसाठी इतिहास भूगोल इकॉनॉमिक्स पॉलिटिक्ससाठी जर तुम्ही सेपरेट पुस्तके वापरत बसला तर तुमचा खूप वेळ जाईल त्यामुळे सर्व विषय या पुस्तकामध्ये क्लिअर केलेले आहेत आणि मोस्ट ऑफ पोलीस भरती आणि पी एस आय एस टी आय जे एक्झामची तयार करतात पोलीस भरती पी एस आयची त्या दृष्टीने हे पुस्तकं डिझाईन केलेले आहेत त्यामुळे ही पुस्तके तुम्ही वापरा सामान्य ज्ञानाची यानंतर चालू घडामोडी जे आहे ते रोजचं वर्तमानपत्र वापरायचं आहे आणि ही चालू घडामोडीची सिरीज चालू करणार आहोत त्याचबरोबर नवीन नवीन जॉब अलर्ट मिळवण्यासाठी जॉब न्यूज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन यूट्यूब चॅनल आहे त्यावर आपल्या मराठी भाषेमध्ये आपण जॉब न्यूजचे जे आहेत सर्व अपडेट दिलेले आहेत सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचीही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि ही पुस्तके जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील डिस्काउंट प्राईसमध्ये तर तुम्ही खालील डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता त्यामध्ये लिंक दिलेली आहे त्यावर भरपूर डिस्काउंटमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही कमेंट आणि कमेंट करू शकता तुम्ही काही जर तुमचे डाऊट आणि सजेशन असतील तर